आता बातमी आहे सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्ग येथे विजयदुर्ग येथे समुद्रात तेलवाहू जहाज बुडालेले. एमटी पार्थ तेलवाहू जहाज बुडाला असून राज्य मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष काळजी घेण्याचं आवाहनही यावेळेस करण्यात येत आहे. दुबईहून न्यू मंगलोरला जाणारं एमटी पार्थ कंपनीचं तेलवाहू जहाज बुडाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग समुद्रात घडली असून या बोटीवरील 19 कर्मचाऱ्यांना तटरक्षक दलाच्या सहाय्याने वाचवण्यात यश आलेलं आहे. मात्र जहाजावरील तेल गळती अजूनही सुरू असून मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन राज्य मत्स्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे. तेलगळतीमुळे वेंगुर्ला मालवण विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर जलप्रदूषण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलेगेकर यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात. देवगड ते विजयदुर्ग या दरम्यान 40 वाव मध्ये एक एमटी पार्थ हे तेलवाहू जहाज आहे ते बुडलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो थेट समुद्रावर दिसतोय. तुम्ही बघू शकता मी आता विजयदुर्ग या किनाऱ्यावर आहे आणि हे जे तेलवाहू जहाज आहे ते इथून जवळजवळ 40 वावच्या पलीकडे हे बुडलेलं आहे. त्यामुळे काल याबाबत ज्यावेळी तटरक्षक दलाला ही माहिती मिळाली त्यावेळी तटरक्षक दलाने यातील 19 जणांचं रेस्क्यू केलं आणि त्यांना सुरक्षित असं हे त्यांना बाहेर काढलं. मात्र तेलवाहू जे जहाज आहे त्याला ते वाचवू शकले नाहीत. गोवा आणि मुंबई आणि रत्नागिरी या तिन्ही कोस्ट जे कोस्टगार्ड आहेत त्यांनी संयुक्त ऑपरेशन करून हे जहाज आहे त्यातील जे 19 जणांचे कर्मचारी होते त्यांचं रेस्क्यू केलं. मात्र याचा जो तेलवाहू जहाज आहे त्याचा जो तेल हे तेल गळती होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम आहे तो मासेमारीवर होऊ शकतो आणि यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आदेश आहेत ते मत्स्य विभागाने दिलेले आहेत. त्यामुळे मासेमारीकरिता जर मच्छीमारांनी जायचं असेल समुद्रात तर त्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन मत्स्य विभागाने केलेलं दिसतंय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, विजयदुर्ग.